नमस्कार, मी राजेंद्र कुमार शिंदे, विजन थ्री न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। चिपळूणमध्ये पुन्हा महापूर येऊ नये यासाठी गाळ काढण्यासाठी न्यायालयीन लढा द्यावा लागत आहे, तसेच आंदोलन करावे लागत आहे। हे खरेच कोकणाचे दुर्दैव असल्याची खंत उच्च न्यायालयातील नामवंत वकील ओएस पेचकर यांनी व्यक्त केली। आज गोळखोड धक्क्यावरून बोटीने त्यांनी संपूर्ण परिसराची पाहणी करून मोठ्या प्रमाणात साचलेल्या गाळाची माहिती घेतली। यावेळी त्यांच्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार, मजहर पेचकर, प्रभाकर चितळे, समीर घारे, संदेश पवार आदी मान्यवर सहभागी झाले होते। आज जसं आपण जनहित याचिका दाखल केली माननीय उच्च न्यायालयासमोर, आणि माननीय उच्च न्यायालयासमोर जाताना आपल्याला एक प्रॉपर स्टडी रिपोर्ट सादर करायला लागतो, आणि पेटिशनर म्हणून मी आज सर्वे करतोय, सर्वेक्षण करतोय की आपण जी प्रार्थना केलेली की हे वाशिष्ठी नदीतले गाळ काढायसंदर्भात, तसंच जेव्हा पूर आला 22 तारखेला आणि कॅबिनेट मिनिस्ट्रीमध्ये मिनिस्ट्रीमध्ये मीटिंग झाली, कॅबिनेट डिसिजन झाला 3/8/2021 आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिला की हे खरं आहे की कोकणात पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे, पावसाला प्रमाण वाढल्यामुळं नदीवरती पूर येत आहेत। जसं गांधेश्वर गंधारी नदी आहे, सावित्री नदी आहे, आता आपली वाशिष्ठी नदी आहे, या नदीमध्ये गाळाचं प्रमाण डिपनिंग करणं हे महत्त्वाचं विषय आहे, संरक्षण भिंत बांधणं हे महत्त्वाचं आहे। तर त्यासाठी आदेश देण्यात आले की सेंट्रल वॉटर पॉवर अँड रिसर्च स्टेशन पुणे यांना स्टडी रिपोर्ट कोर्टासमोर त्यांनी सादर करावा कॅबिनेटसमोर, आणि तोही आर्ग्युमेंट कोर्टासमोरसुद्धा आला आणि कोर्टाने आदेश केला की ते रिपोर्ट आम्हाला पाहायचे आहेत, पण त्यांनी सांगितलं आले आमच्याकडे रिपोर्ट, पण नेक्स्ट डे सांगितलं की रिपोर्ट नाही आलेला आहे। तो 40 लाख रुपये त्या एक्सपर्ट्स टीमची कमिटीला फीज द्यायची आहे त्यांची फीज म्हणून, आणि ती फीज आत्तापर्यंत अदा नाही केलेली आहे, आणि फीज जेव्हा अदा होईल त्याच्यानंतर तो रिपोर्ट आम्ही कोर्टासमोर आणू शकतो असा ॲफिडेविटसुद्धा सादर केला आहे। तर मीही याचिका केली आहे आणि मी पण आपला रिपोर्ट कोर्टासमोर ह्या आज सर्वे झाल्यानंतर मी ठेवणार आहे, कारण हा खूप विभागात हा डिवाईड केलेला आहे। तो पहिला जो भाग आहे कोयना कोलकेवाडी ते महाजेनकोकडे आहे, मग इरिगेशन डिपार्टमेंटकडे आहे, आणि याचा पुढचा जो डिपार्टमेंट आहे तो महाराष्ट्र मॅरिटाईम बोर्डकडे आहे। तर हे सर्व विषय थोडं डिफिकल्ट आहे, आपल्याला प्रॉपरली स्टडी करणं हे महत्त्वाचं आहे, त्यासाठी आज हे सर्वे करतो आहे आणि तसंच सर्वे रिपोर्ट कोर्टासमोर सादर करणार आहे। आम्ही जेव्हा छोटं होतो तेव्हाही आम्ही बोट राईड्स करायचो, आणि तेव्हातला आणि आत्तातला एवढं फरक जाणवतो आहे की अक्षरशः आयलँड झाले आहेत, गाळाचे आयलँड झालेले आहेत, आणि हे आयलँड्स काढणं खूप महत्त्वाचे आहे। मी स्थानिक पातळीवरती लोकांनासुद्धा मी चर्चा केली, तसे आपले खिर्डीचे सामाजिक कार्यकर्ता म्हणून प्रकाश काका पवार जे आहेत ते झटत आहेत, ते ऑलरेडी त्यांनी 2005 पुरानंतर 2008 त्यांनी जल आंदोलन केलेला होता, त्यांच्यासोबत आज मी हे सर्वेक्षण करतो, त्यांना माहितीसुद्धा खूप चांगली आहे, त्यांच्याकडे खूप सारे माहितीसुद्धा आहे। त्यांनी आज त्यांनी रेस्क्यू बोट याचा त्यांनी आज उद्घाटन केलं की एक व्यक्तीनं जर ठरवलं तर खूप काय होऊ शकतं, आणि जर सरकारकडे एवढे यंत्रणे असूनसुद्धा एवढे एक्सपर्ट असूनसुद्धा त्यांना का जमत नाही एवढं रेस्क्यू किंवा रेस्क्यू ऑपरेशन्स इव्हॅक्युएशन्स, म्हणजे पाणी सोडलं, अतिवृष्टी होती ठीक आहे, पण आम्हाला अलर्ट का नाही करण्यात आलं, किंवा आम्हाला एक्सक्युवेशन का नाही करता आलं इथून, आम्हाला अलर्ट नाही केलं, मग थेअर आफ्टर पाणी आल्यानंतर NDRF लेट आलं, रेस्क्यू ऑपरेशन लेट झालं, आणि एक सर्वसामान्यांना समजतो आणि प्रशासनाला का समजत नाही हे समजत येत नाही मला। एका बाजूला चिपळूण बचाव समिती उपोषण करते आणि आंदोलन तीव्र आंदोलन चालू आहे त्यांचं, आणि एका बाजूला तुम्ही न्यायालयीन लढा लढताय, तुम्हाला काय वाटतं या सगळ्यांचा परिणाम काय होईल? डेफिनेटली हे खूप चांगलं आहे की जन आंदोलन उपोषणच्या मार्फतसुद्धा होत आहे, हे काही जे स्थानिक आहेत त्यांनीसुद्धा हे उपोषण करतायत, हा खूप महत्त्वाचा आहे। पॅरेलली त्यांचा लढा आणि माझा संविधानिक मार्गाने न्यायालयीन लढा, हा दोघं जर आपण एकत्र केलं तर कुठेतरी प्रशासनाला प्रेशर होईल आणि प्रशासन कुठेतरी काम करेल, पण मला असं वाटतं की प्रशासन कुठेतरी फक्त किंवा शासन ऑल्सो राजकारणामध्येच अडलेलं आहे आणि प्रॉपरली कुठे होत नाही आहे काम, कारण वेस्टर्न घाट्स किंवा पश्चिम महाराष्ट्राला वाचवण्यासाठी पाटबंदर विभागाचे मंत्री काही वेगळं बोलतात आणि त्याच्यानंतर स्टेटमेंट वेगळं बोलतात असं चिपळूण बचाव समितीचे जे कोर टीमचे व्यक्तीनं सांगितलं होतं जेव्हा मीटिंग झाली त्या दिवशी मंत्रालयामध्ये,
आणि आता कोर्टासमोर जे एफिडेविट वरती असतो ते काय खरं असतो खरोखर, ते मला वाटतंय की कुठेतरी लोकांची दिशाभूल होतो आहे. आणि मी न्यायालयीन लढाई जोरावर लढणार आणि या आपले जे बचाव समितीचे सर्व पदाधिकारी जे कोर टीम आहे, जसे आपले शिरीष काटकर काका आहेत, सतीशजी कदम आहेत, आपले बापू काणे काका आहेत आणि वजे साहेब आहेत, किशोर रेड्डी साहेब आहेत, चांगले अरुण भोजने साहेबसुद्धा आहेत, चांगलं लढत आहेत. त्यांना पण मला एक अजून एक विनंती करायची आहे की हे आपल्याला आंदोलन तीव्र करायचे. तीव्र म्हणजे काय, आपण काय तोडफोड करणार नाही, आपण कोकणी माणूस खूप साधी भोळी जनता आहे. तुम्ही अजून मोठं आंदोलन घ्या, त्याच्यामध्ये आपण आमरण उपोषण करा, तर कुठेतरी सरकारला कुठेतरी जाग होईल ही माझा विनंती. आणि जर यांनी काय केलं आणि असं चांगलं आंदोलन पुढच्या तीव्रता झाली आणि काही चांगलं झालं तर चिपळूणवासी कधी यांना विसरणार नाही, मला असं वाटतंय. कारण हा संघर्ष कोणाच्या विरोधात ते समजत येत नाही खरोखर, कारण हा आमचा दुर्दैव आहे, आम्हाला आंदोलन करायला लागतो. आमदार आपले आहेत आणि पाटबंधारे विभागाचे मंत्रीसुद्धा आपले आहेत, उपमुख्यमंत्रीसुद्धा आपले आहेत, आणि तरी हा विषय आम्हाला का करायला लागतो, न्यायालयीन लढा किंवा आंदोलनसुद्धा हे का करायला लागतो, हे कोकणाचा दुर्दैव मला कुठेतरी वाटत आहे. बातम्याचा ओघ असंच चालू राहील. पाहत राहा विजेंद्री न्यूज चॅनल. धन्यवाद.